नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लोकसभा अॅकॅडीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे मी अप्पाातनुरे आज आपण महाराष्ट्राची लोकसंख्या पार्ट टू बघतो आहे पार्ट वनमध्ये आपण धोरणे टप्पे सिद्धांत या सगळ्या गोष्टी पार्ट वनमध्ये बघितलेल्या आहेत पार्ट टूमध्ये आपण इतर गोष्टी लोकसंख्येच्या महाराष्ट्राच्या लोक लोकसंख्येच्या संबंधित इतर गोष्टी बघतो आहेत तर पहिला पॉईंट त्यामधला महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या दोन हजार अकरामध्ये अकरा कोटी तेवीस लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेहतीस होती जर शॉर्टकटमध्ये लक्षात ठेवायचं तर अकरा पॉईंट चोवीस कोटी होती आणि ती अकरा पॉईंट चोवीस कोटी भारताच्या किती टक्के होती तर भारताच्या नऊ पॉईंट एकोणतीस टक्के होती कारण भारताची एकूण लोकसंख्या किती आहे रे एकशे एकवीस कोटी त्याच्यापैकी महाराष्ट्राची जर अकरा पॉईंट चोवीस कोटी असेल तर ती किती टक्के आहे नऊ पॉईंट एकोणतीस टक्के आहे आता महाराष्ट्राची लोकसंख्या भारताच्या नऊ पॉईंट एकोणतीस टक्के आहे क्षेत्रफळ किती आहे रे मग नऊ पॉईंट छत्तीस टक्के आहे भारताच्या बरोबर का तर भारताचं क्षेत्रफळ बत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर आहे तर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर आहे म्हणून भारताच्या क्षेत्रफळाच्या नऊ पॉईंट छत्तीस टक्के क्षेत्र महाराष्ट्राला लाभलेलं ला आहे ओके असो ते सोबतसोबत माहिती असावं कन्फ्युजन होऊ नये लोकसंख्या नऊ पॉईंट एकोणतीस टक्के आणि क्षेत्रफळ नऊ पॉईंट छत्तीस टक्के आणि लोकसंख्येत महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे रे भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे तर क्षेत्रफळामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे ओके यू पी पहिला आहे लोकसंख्येमध्ये दुसरा महाराष्ट्र आहे आणि क्षेत्रफळात जर बघितलात तर असे वाक्य टाकतात की महाराष्ट्र लोकसंख्येत दुसरा आहे क्षेत्रफळात तिसरा आहे वाक्य टाकतात म्हणजे एक सलग वाक्य पण टाकू शकतात आणि क्षेत्रफळात तिसरा म्हणजेच पहिला कोण आहे राजस्थान आहे दुसरा मध्य प्रदेश आहे आणि तिसरा महाराष्ट्र स्वतः आहे ओके आणि जर भारत जर बघायचं म्हणलं तर भारत जगामध्ये भारताचा देखील लोकसंख्येमध्ये दुसरा क्रमांक लागतो जगामध्ये पहिला चायना आहे दुसरा भारत आहे ओके आणि क्षेत्रफळामध्ये मात्र भारताचा नंबर सातवा लागतो आपण बघितलेला आहे याच्या अगोदर ट्रिक बघितलं आहे रक्याची युबीए भारतात झाली वगैरे ओके त्यानुसार त्या ट्रिकनं मी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ठीक आहे तर बघा आता सर्वाधिक लोकसंख्या आता दोन हजार अकराची लोकसंख्या सांगितली अकरा पॉईंट चोवीस कोटी दोन हजार एकला नऊ पॉईंट अडुसष्ट कोटी होती तर स्थापनेच्या वेळेस विचारू शकतात जसं तुम्हाला विचारलेलं आहे घनतेवर विचारलं आहे एकोणीसशे पन्नासला किती घंत आहे एकोणीसशे साठला किती घंत आहे तसं महाराष्ट्राची लोकसंख्या एकोणीसशे साठला किती होती तर महाराष्ट्राची लोकसंख्या दोन हजार सॉरी एकोणीसशे साठला किती होती रे चार कोटी होती केवळ चार कोटी आणि आता महाराष्ट्राची सर्वाधिक लोकसंख्या जर म्हणला तर रे ठाणेमध्ये आहे एक कोटी दहा लाख म्हणजे वन पॉईंट टेन करोड आणि दुसरा क्रमांक पुणे आहे चौऱ्याण्णव लाख तिसरा आहे मुंबई उपनगर त्र्याण्णव लाख बरीच विद्यार्थी जर महाराष्ट्रामध्ये सध्या सर्वाधिक लोकसंख्या कुठे आहे म्हणजे सॉरी दोन हजार अकरानुसार जर म्हणलं तर ते लगेच काय सांगतात रे पहिला ठाणे नसून पुणे आहे म्हणतात का तर ठाणे पाने पालघर वेगळं झालं आहे अरे हे लक्षात घ्या ना पोरो की ठाणे पालघर वेगळं कधी झालं आहे तर ठाणे पालघर दोन हजार चौदाला झालेलं आहे लोकसंख्या कधी जनगणना कर करण्यात आली दोन हजार अकरामध्ये आणि तू कसं काय सांगतो मग आता अरे असा कुठल्याही प्रकारचं काही करू नका आणि अशा याच्यावर कुठल्याही प्रकारचे प्रश्न विचारले जात नाहीत म्हणून लक्षात घ्या सर्वाधिक लोकसंख्या ठाणेमध्ये आहे दुसरा क्रमांक पुणे तिसरा मुंबई उपनगर आणि चौथा नाशिक आहे आणि सर्वात कमी लोकसंख्या म्हणलात एकूण लोकसंख्येमध्ये सिंधुदुर्गमध्ये सर्वात कमी लोकसंख्या आठ लाख आहे आणि त्याच्यानंतर मग गडचिरोली आहे दहा लाख आणि त्याच्यानंतर हिंगोली आहे म्हणजे शेवटचे दोन जरी लक्षात ठेवला तरी सफिशियंट आहे आणि सर्वाधिक लोकसंख्येचे पहिले तीन लक्षात ठेवा ठाणे पुणे मुंबई उपनगर आणि पुरुष लोकसंख्या एक्कावन्न पॉईंट ब्याऐंशी टक्के आहे तर स्त्री लोकसंख्या अठ्ठेचाळीस पॉईंट अठरा टक्के आहे सर्वाधिक बघा पुरुष लोकसंख्येमध्ये सर्वाधिक ठाणे मुंबई उपनगर आहे सर्वाधिक पहिले दोन आणि स्त्री लोकसंख्येमध्ये सेमच आहे ठाणे आणि मुंबईपनगर आहे सर्वात कमीमध्ये बघा शेवटचे दोन सिंधुदुर्ग गडचुर्लीच आहे पुरुष लोकसंख्येत आणि स्त्री लोकसंख्येतही सिंधुदुर्ग गडचुर्लीच आहे दॅट्स इट हे पहिले दोन दोन लक्षात ठेवला तरी चालते स्त्री लोकसंख्या आणि पुरुष लोकसंख्येमध्ये तर आता विभागणी आहे जर रँडमली कुठल्याही जिल्ह्याची लोकसंख्या दिली आणि काय लोकसंख्येच्या नुसार चढता क्रम लावा उतरता क्रम लावा असा प्रश्न आला तर आपला प्रश्न चुकू नये यासाठी मी तुम्हाला सांगतो आहे तर बघा कोकण बघा विभाग आणि त्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असणारा जिल्हा आणि सर्वात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा असं लक्षात ठेवायचं बरं का लक्षात घ्या तर कोकण असा आहे की भारत महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा ही कोकणातच आहे आणि सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा ही कोकणातच आहे पण त्या थोडं डिस्प म्हणजे तेवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या सोबत तर बघा कोकण विभागामध्ये आता सहा विभाग आहेत त्या सहा विभागामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा आणि सर्वात कमी जिल्हे स कमी लोकसंख्येचा जिल्हा असं जर लक्षात ठेवलात तुम्ही तर आपले इझिली प्रश्न सुटू शकतात तर बघा कोकणामध्ये आणि तुम्हाला एक ट्रिक सांगतो बरं का की कोकणाला सोडला तर बाकी सगळ्या विभागाचं जे नाव आहे तेच जिल्हा काय रे सर्वाधिक लोकसंख्येचा आहे उदाहरणार्थ जसं औरंगाबादमध्ये म्हटला तर औरंगाबादच सर्वाधिक लोकसंख्येचा आहे पुणेमध्ये म्हणला तर पुणेचं आहे नाशिकमध्ये म्हणला तर नाशिकच आहे असं तर कोकण विभागामध्ये सर्वाधिक लोकसंख्या ठाण्याची आहे आणि सर्वात कमी सिंधुदुर्गची आहे औरंगाबाद विभागामध्ये सर्वाधिक लोकसंख्या औरंगाबादची आहे सौतीस लाख तर सर्वात कमी हिंगोलीची आहे अकरा पॉईंट आठ लाख तुम्हाला याच्यावरून ते किती लोकसंख्या आहे किती गे आहे ते तुम्हाला कळून जाईल पुणे बघा पुणे पुणे विभागामध्ये पुणे चौऱ्याण्णव लाख आहे तर सर्वात कमी पुणे विभागामध्ये सांगलीचे आहे अठ्ठावीस पॉईंट दोन लाख नाशिक विभागामध्ये नाशिकची आहे एकसष्ट लाख तर सर्वात कमी नंदुरबारची आहे सोळा पॉईंट पाच लाख अमरावती विभागामध्ये अमरावतीचीच आहे अठ्ठावीस पॉईंट नऊ लाख आणि सर्वात कमी वाशिमची आहे तेरा लाख नागपूरमध्ये नागपूरची आहे नागपूरची किती आहे रे सेहेचाळीस पॉईंट पाच लाख आहे तर सर्वात कमी गडचिरोलीची आहे दहा पॉईंट सात लाख ओके तर त्यानुसार तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल आणि आता एखाद्या विभागामध्ये तर याच्यामध्ये अजून डीप विचारलं मेन्सला वगैरे तर लक्षात ठेवा आता विभाग आहे तर त्या विभागामध्ये त्या विभागामधली रे वीस लाख लग वीस लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणारे वगैरे असं विचारू शकतात तर ते पण आपण या ठिकाणी बघणार आहोत तर बघा नागपूर विभागामध्ये वीस लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणारा कोणता आहे तर नागपूर स्वतः आहे सेहेचाळीस पॉईंट पाच लाख ,00 आणि ,00 चंद्रपूर आहे बावीस लाख असं विचारतील तुम्हाला की नागपूर विभागामध्ये वीस लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणारे कोणकोणते आहेत तर नागपूर आहे आणि चंद्रपूर आहे पुणे विभागामध्ये तीस लाखापेक्षा जास्त लोकसंख्या कोणती आहेत म्हणजे याचा अर्थ असा आहे की सगळी एक सांगली वगळता सांगली अठ्ठावीस लाख आहे सांगली वगळता सगळे तीस लाखाच्या वरी आहेत पुणे विभागामध्ये बरोबर आणि औरंगाबाद विभागामध्ये तीस लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणारे कोणकोणते आहेत रे औरंगाबाद आहे सदतीस लाख नांदेडची आहे ते, तेहत्तीस पॉईंट सहा लाख लातूर आहे चोवीस पॉईंट पाच लाख बीड आहे पंचवीस पॉईंट नऊ लाख म्हणजे वीस लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणारं बीड आहे आणि लातूर आहे आणि तीस लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणारं औरंगाबाद आणि नांदेड आहे अमरावती विभागामध्ये पंचवीस लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणारे कोन कोणकोणते आहेत रे अमरावती आहे अठ्ठावीस लाख यवतमाळ आहे सत्तावीस पॉईंट सात लाख बुलढाणा आहे पंचवीस पॉईंट आठ लाख ओके म्हणजे अकोला आणि वाशिम वगळता जवळपास सगळीकडे पंचवीस लाखापेक्षा जास्त लोकसंख्या आहे अमरावती विभागामध्ये आणि नाशिक विभागामध्ये चाळीस लाखापेक्षा जास्त लोकसंख्या नाशिकची आहे एकसष्ट लाख आहे पंचेचाळीस लाख आणि जळगावची आहे बेचाळीस लाख ओके okay, तर हे एवढ्या आपण जनरली तुम्हाला काही लक्षात नाही राहिलं तर एकूण लोकसंख्या महाराष्ट्राची दोन हजार अकरामध्ये अकरा पॉईंट चोवीस कोटी आहे दोन हजार एकमध्ये नऊ पॉईंट अडुसष्ट कोटी आहे तर सर्वाधिक लोकसंख्या पहिला ठाणे आहे एक पॉईंट एक कोटी दुसरा पुणे आहे तिसरा मुंबई उपनगर आहे आणि सर्वात कमी लोकसंख्या सिंधुदुर्ग आणि गडचिरोली okay? आहे ओके आणि बाकी लक्षात ठेवायचं असेल तर प्रत्येक विभागामध्ये त्या त्या विभागामध्ये त्या विभागाच्या नावाचाच जिल्हा सर्वाधिक लोकसंख्येचा आहे जसं औरंगाबाद विभागामध्ये औरंगाबादची लोकसंख्या सर्वाधिक आहे पुणे विभागात पुण्याची लोकसंख्या आहे कळलं का बाई कळलं का बापू चलुका समोर चलतो आता आपला दुसरा पॉईंट बघायचा आहे दशवार्षिक वृद्धी दर दशवार्षिक वृद्धी दर बघायचा आहे तर भारताची लोकसंख्या वाढीच्या दरात वाढीच्या दरात महाराष्ट्राचा एकवीसवा क्रमांक लागतो आपला दशवार्षिक वृद्धी दर दशवार्षिक वृद्धी दर म्हणजे काय रे म्हणजे दोन हजार एक ते दोन हजार अकराच्या दरम्यान महाराष्ट्राची लोकसंख्या किती टक्क्यानं वाढलेली आहे किंवा किती टक्क्यानं कमी झालेली आहे फक्त एकच वर्ष आहे जो आत्तापर्यंतच्या करे वाढ कमी झालेली आहे त्याला महाविभाजनाचा वर्ष असं म्हणतो आपण तो आहे एकोणीसशे एकवीसचा वर्ष ज्याला महाविभाजनाचा वर्ष म्हणतात झिरो पॉईंट थ्री वन पर्सेंट जी लोकसंख्या आहे ती कमी झालेली आहे का अनेक साथीच्या रोगांमुळं इन्फ्लुएंझा महायुद्ध भीषण दुष्काळ या अनेक कारणामुळं त्यावेळेस लोकसंख्या काय कमी झाली होती असा एक वर्ष जर तो सोडला तर आपली लोकसंख्या सतत वाढत चाललेली आहे तर बघा सध्या जर बघितलात महाराष्ट्रामध्ये दोन हजार अकराची लोकसंख्या वृद्धी दर बघितलात तर पंधरा पॉईंट नव्याण्णव टक्के आहे भारताची म्हणलात दोन हजार अकरामध्ये सतरा पॉईंट चौसष्ट टक्के आहे आणि हायेस्ट महाराष्ट्राची वृद्धी दर कधी होता असा जर प्रश्न तुम्हाला भविष्यात आला तर लक्षात घ्या एकोणीसशे एकसष्ट ते एकाहत्तरच्या दरम्यानमध्ये दरम्यानमध्ये महाराष्ट्राची सर्वोच्च वृद्धी दर होता किती होतं मग सत्तावीस पॉईंट पंचेचाळीस टक्के पण काही विचारलं तरी तुम्हाला झोपीत जरी विचारलं सांग रे फटकन उत्तर देता आलं पाहिजे याला काय म्हणतात रे एम पी सीचा स्पर्धा आरती म्हणतात आणि ते आलंच पाहिजे मला असं म्हणायचं आहे ओके तर महाराष्ट्राची आणि तुम्ही हे बघा असं गाफील राहून नाही चालणार की सर नाही नाही मी करतो बरं का सर मला लक्षातच राहत नाही काय नाटकं करताय काय अरे अभ्यास करायचा तर मन लावून कर अभ्यास करा अन्यथा अभ्यास करण्याचा कुठलाही अधिकार आपल्याला नाही ओके okay, तर सर्वाधिक दशवार्षिक वृद्धि दर कुठ झाला ठाणेमध्ये छत्तीस टक्के दुसरा क्रमांक पुणे तीस पॉईंट सदतीस टक्के तिसरा औरंगाबाद सत्तावीस पॉईंट आठ टक्के आणि चौथा नंदुरबार पंचवीस पॉईंट पाच टक्के आणि पाचवा नाशिक तेवीस टक्के परत सगळेच लक्षात ठेवायची गरज आहे कराय पहिले तीन लक्षात ठेवा सर्वाधिकचे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दशवार्षिक वृद्धि दर सर्वाधिक ठाणेचा आहे छत्तीस त्यानंतर पुणे आहे तीस टक्के बघा सहाचा डायरेक्ट कमी झाल्यानंतर तीननं कमी होते सत्तावीस टक्के औरंग औरंगाबाद बरोबर ठाणे पुणे औरंगाबाद ठाणे पुणे औरंगाबाद त्यानंतर बघा सर्वात कमीमध्ये डायरेक्ट मायनसमध्ये आहे रे मुंबई शहर रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई शहर रत्नागिरी सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्याचे वृद्धी दर ऋणात्मक होता किती मुंबईचा किती होता हो, मायनस सात पॉईंट छप्पन टक्के मायनस सेवन पॉईंट फाय सिक्स पर्सेंट त्याच्यानंतर रत्नागिरी मायनस चार पॉईंट आठ टक्के त्यानंतर सिंधुदुर्ग मायनस दोन पॉईंट दोन टक्के का रे बाबा इथं मायनस झालं कोण सांगते रे या ठिकाणची मायनस होण्याची कारण सांगतो मुंबई शहर आणि उपनगरमधली लोकसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये ठाणेमध्ये गेली अरे राहायला जागाच नाही पुरो भयंकर गर गर्दी वाढलेली आहे सगळी लोकं त्या ठिकाणी गेली कुठं मुंबई मुंबई शहर आणि उपनगरची सगळी ठाणेमध्ये प्रस्थापित झाली मग सर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाची लोकसंख्या का कमी झाली सर तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधली लोक जी आहे तिथं काय कमी आहे रे रोजगार कमी आहे बेरोजगारी मोठ्या प्रमाणामध्ये आहे जर उत्तर कोकणापेक्षा दक्षिण कोकणात खडकाळ डोंगराळ आहे सडकांचं प्रमाण कमी आहे रोजगार कमी आहे म्हणून रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचं जी लोकसंख्या आहे मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई शहर उपनगर किंवा ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्थायिक होते कशासाठी रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात तिथं लोकं गेल्यामुळं म्हणजे स्थलांतराच्या कारणामुळं इथली लोकसंख्या कमी झालेली आहे okay? ओके म्हणून तुम्हाला दशवार्षिक वरती दर मायनस कोणाचा आहे तर मुंबई मायनस सात पॉईंट छप्पन टक्के नंतर रत्नागिरी मायनस चार पॉईंट आठ टक्के नंतर सिंधुदुर्ग मायनस टू पॉईंट टू okay? पर्सेंट ओके त्यानंतर जर सर्वात कमी म्हणलात या तिघाला सोडून मुंबई शहर रत्नागिरी सिंधुदुर्गला सोडून तर वर्ध्याचा आहे पाच पॉईंट सतरा टक्के प्लसमध्ये आणि भंडारा पाच पॉईंट सहा टक्के म्हणजे एवढे तुम्हाला पहिले पाच या ठिकाणी लक्षात ठेवावंच लागणार आहे कमी असणाऱ्या अरे दशवार्षिक वृद्धी दर कमी असणार आहे ओके दोन हजार एक अकरामध्ये मला एक सांगा रे महाराष्ट्राचा दशवार्षिक वर्दी दर किती होता पंधरा पॉईंट नव्याण्णव टक्के ज्याला येत नसेल त्यांनी थोबाडीत मारून घ्या पुरो खरंच सांगतोय स्पष्ट तुम्हाला जर आपला एखादी गोष्ट लक्षात राहत नसेल तर तो आपला दोष आहे इतरांचा नाही दशवार्षिक वर्दी दर आणि दोन हजार एकला किती होता रे महाराष्ट्राचा दोन हजार अकराला पंधरा पॉईंट नव्याण्णव टक्के तर दोन हजार एकला बावीस पॉईंट त्र्याहत्तर टक्के होता ओके तर एवढ्या गोष्टी लक्षात राहावेच लागतील मायनस कोणाकोणाचा रे तर लक्षात ठेवा मुंबई शहर रत्नागिरी सिंधुदुर्ग किती होता तेही लक्षात राहिलं पाहिजे काय बाबा येतंय का लक्षात ओके तर आपण पहिला पॉईंट बघितला एकूण लोकसंख्या दुसरा बगला महाराष्ट्राचा दशवार्षिक वृद्धी दर दशवार्षिक दर महाराष्ट्रात दोन हजार एक अकरामध्ये पंधरा पॉईंट नव्याण्णव टक्के दोन हजार एकला बावीस पॉईंट त्र्याहत्तर टक्के आतापर्यंत सर्वाधिक वृद्धी दर एकोणीशे एकसष्ट एकाहत्तर दरम्यान सत्तावन्न पॉईंट पंचेचाळीस टक्के सर्वाधिक वृद्धीदारांची पहिला ठाणे आहे छत्तीस टक्के दुसरा पुणे तीस टक्के तिसरा औरंगाबाद सत्तावीस टक्के चौथा नंदुरबार पंचवीस टक्के मी अप्रॉक्सिमेटली सांगतो आहे सर्वात कमी वृद्धी दर मुंबई शहर मायनस सात पॉईंट छप्पन टक्के आणि त्यानंतर रत्नागिरी मायनस चार पॉईंट आठ टक्के आणि त्यानंतर तिसरा क्रमांक सिंधुदुर्ग मायनस टू पॉईंट टू पर्सेंट आणि चौथा वर्धा प्ल प्लस फाय पॉईंट वन पर्सेंट ओके एवढ्या गोष्टी दशवार्षिक वर्दी दराच्या बाबतीत लक्षात ठेवावं लागणार आहे तर दशवार्षिक वृद्धीनंतर लक्षात घ्या हां <clears> आता <throat> दुसरी एक गोष्ट अनुसूचित जाती जमातीची लोकसंख्या जी आहे तर नॉर्मल लक्षात ठेवा की भारतामध्ये भारतामध्ये म्हणतोय तर भारतामध्ये अनुसूचित जा जमातीची सर्वाधिक लोकसंख्या लोक लोक दोन हजार एकमध्ये मध्य प्रदेशची होती लोकसंख्या दुसरा महाराष्ट्र होता आणि अनुसूचित जातीची जर म्हणलात तर सर्वाधिक लोकसंख्या दोन हजार एकमध्ये उत्तर प्रदेश आणि दुसरा पश्चिम बंगाल आणि दोन हजार अकरामध्ये अनुसूचित जातीची सर्वाधिक लोकसंख्या दोन हजार अकरामध्ये मध्य प्रदेशच आहे दुसरा ओडिसा आणि तिसरा महाराष्ट्र आहे अनुसूचित जमातीची म्हणतोय अनुसूचित जमाती सॉरी अनुसूचित जमातीची सर्वाधिक लोकसंख्या दोन हजार अकरामध्ये पहिला महा मध्य प्रदेश दुसरा ओडिसा तिसरा महाराष्ट्र आहे आणि अनुसूचित जातीची लोकसंख्या जर म्हणला दोन हजार अकरामध्ये सर्वाधिक उत्तर प्रदेश दुसरा पश्चिम बंगाल आहे लोकसंख्या सर्वाधिक प्रमाण म्हणलं प्रमाण दोन हजार एकला लक्षद्वीपमध्ये आहे अनुसूचित जमातीचं तर अनुसूचित जातीचं प्रमाण पंजाबमध्ये होतं दोन हजार एकला ओके आणि दोन हजार okay? अकरामध्ये लक्षद्वीपच आहे अनुसूचित जमातीमध्ये चौऱ्याण्णव पॉईंट एक्क्याऐंशी टक्के वगैरे आणि अनुसूचित जातीचं प्रमाण पंजाबच आहे ओके okay? दॅट्स इट हे लक्षात ठेवा सोपं जाईल तुम्हाला बाकी काही गोष्टी त्यानंतर आता आपण पॉईंट बघू महाराष्ट्राची अनुसूचित जाती जमातीची लोकसंख्या हेच आपला बघायचं आहे पॉईंट तर महाराष्ट्राची लोकसंख्या आपण बघतोय भारताची नंतर पण बघणार आहेत त्यामुळं काय एवढा लोड नका घेऊ तर बघा दोन हजार अकराच्या जनतेनुसार अनुसूचित जाती आणि जमातीची लोकसंख्या ओके तर या दोघांचं एकत्रित प्रमाण महाराष्ट्रामध्ये एकवीस पॉईंट एक, एक, एक टक्के आहे तर बघा पहिलं आपण अनुसूचित जाती बघू ओके म्हणजे शेड्यूल कास्ट जे काय अनुसूचित जातीचं महाराष्ट्रामध्ये प्रमाण दोन हजार एकमध्ये दहा पॉईंट दोन टक्के होतं अनुसूचित जातीचं प्रमाण आणि आता दोन हजार अकरामध्ये अकरा पॉईंट आठ टक्के आहे अगदी शांततेनं ऐका तर ह्या सगळ्या आकडेवारी आहे आणि लक्षात ठेवणं खूप अवघड आहे ते पुन्हा पुन्हा ऐकून तुमचं हे होईल मी आकडे अगदी काळजीपूर्वक सांगतोय कुठल्याही प्रकारचं कुठल्याही सर या पुस्तकात ही आकडा आहे सर तुम्ही वेगळंच सांगताय मी सांगतोय तेच आयोगाला शंभर टक्के विचारल्याची शाश्वती देतो का तर अनेक ठिकाणचे चेक करूनच मी अरे हा गव्हर्मेंट पॉप्युलेशनचा रिपोर्ट बघूनच सांगतोय त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्यानं काही डोक्यात न आणता मी सांगितले आकडेवारी प्रमाण म्हणून उत्तर द्यायला शिका ओके okay. बघा लोकसंख्येनुसार तर लोकसंख्येनुसार जर म्हणलात सर्वाधिक लोकसंख्या मी आपण अनुसूचित जातीचं बघतो आहे सर्वाधिक लोकसंख्या पुणेमध्ये आहे दुसरा क्रमांक नागपूर आहे लोकसंख्येमध्ये पुणे आणि नागपूर दोन पहिले दोनच लक्षात ठेवायचं आणि सर्वात कमी म्हणला तर नंदुरबार आणि सिंधुदुर्ग लोकसंख्येत आणि टक्केवारीत म्हणलात तर काय रे सर्वाधिक अनुसूचित जातीची सर्वाधिक टक्केवारी जी काय आहे ते अकोल्यामध्ये आहे दुसरा लातूर आहे अकोल्यामध्ये वीस टक्के आहे लातूरमध्ये एकोणीस टक्के आहे आणि सर्वात कमी म्हणला तर नंदुरबारमध्ये आहे दोन टक्के टू पॉईंट नाईन पर्सेंट आणि सर्वात मध्ये दुसरा म्हणला तर रत्नागिरी आहे चार पॉईंट पंधरा टक्के ओके आणि विभागानुसार म्हणलात तर अनुसूचित जातीचे सर्वाधिक लोकसंख्या पुणे विभागात आहे आणि सर्वात कमी नाशिक विभागात आहे आता आपण अनुसूचित जमाती बघू अनुसूचित जमातीचं दोन हजार एकला प्रमाण आठ पॉईंट नऊ टक्के होतं आणि दोन हजार अकराला नऊ पॉईंट चार टक्के आहे अनुसूचित जमातीची लोक सर्वाधिक लोकसंख्या ठाणेमध्ये आहे दुसरा नाशिक आहे सर्वाधिक लोकसंख्या अनुसूचित जमातीची पहिला ठाणे दुसरा नाशिक सर्वात कमी लोकसंख्या सिंधुदुर्गची आहे आणि त्याच्यानंतर सांगली आहे ओके म्हणजे ठाणे नाशिक सिंधुदुर्ग सांगली ओके आणि टक्केवारीत जर म्हणलात तर सर्वाधिक टक्केवारी नंदुरबारमध्ये आहे अनुसूचित जमातीची आपण आदिवासींचा जिल्हा असंही म्हणतो नंदुरबारला तर नंदुरबार आहे एकोणसत्तर पॉईंट अठ्ठावीस टक्के आहे दुसरा गडचिरोली आहे अडतीस पॉईंट सात टक्के तिसरा आहे धुळे एकतीस पॉईंट छप्पन टक्के ओके प पहिला लक्षात ठेवला तरी चालते रे अनुसूचित जमातीचं सर्वाधिक लोकसंख्येची टक्केवारी धुळेमध्ये आहे सॉरी नंदुरबारमध्ये आहे त्यानंतर गडचिरोली आहे आणि सर्वात कमी म्हणला तर सांगली आहे झिरो पॉईंट पासष्ट टक्के दुसरा कोल्हापूर आहे झिरो पॉईंट टक्के आणि तिसरा मुंबई शहर आहे झिरो पॉईंट टक्के ओके विभागानुसार जर म्हणला तर अनुसूचित जमातीची सर्वाधिक लोकसंख्या नाशिक विभागात आहे आणि सर्वात कमी कोकण विभागात आहे okay. दॅट्स इट ओके एवढ्या गोष्टी अनुसूचित जाती जमातीचं लक्षात राहिलं पाहिजे ओके okay. पहिले पहिले जरी लक्षात राहिले तरी खूप चांगली गोष्ट आहे त्यानंतर पॉईंट बघा आपण आत्तापर्यंत काय बघितलं आहे एकूण लोकसंख्या बघितली त्यानंतर काय बघितलं रे दशवार्षिक वृद्धी दर बघितलेला आहे त्यानंतर अनुसूचित जाती जमातीचं प्रमाण बघितलेलं आहे आता आपण बघणार आहोत महाराष्ट्रामधली काय <coughs> महाराष्ट्रामधलं लिंग गुणोत्तर काय स्त्री पुरुष प्रमाण प्रौढ वयोगटातलं नऊशे एकोणतीस आहे दोन हजार अकरामध्ये आणि दोन हजार एकमध्ये किती होतं नऊशे बावीस होतं म्हणजे नऊशे बावीस आता नऊशे एकोणतीस झालेलं आहे म्हणजे याचा अर्थ सातनं वाढलेला आहे प्रौढ लिंगुणोत्तर महाराष्ट्राचं दोन हजार एकच्या तुलनेमध्ये कितीनं वाढले प्लस सात झालेलं आहे बरोबर ना दोन हजार एकमध्ये नऊशे बावीस आणि आत्ता दोन हजार अकरामध्ये नऊशे एकोणतीस आहे मग सर्वाधिक लिंगूनत्र कुठं आहे रत्नागिरीमध्ये अकराशे बावीस दुसरा सिंधुदुर्ग एक हजार छत्तीस तिसरा गोंदिया नऊशे नव्याण्णव आणि चौथा सातारा नऊशे अठ्ठ्याऐंशी आहे आणि सर्वात कमी लिंगूनत्र म्हणला तर मुंबई शहर आहे आठशे बत्तीस त्यानंतर मुंबई उपनगर आठशे साठ तिसरा ठाणे आठशे शहाऐंशी म्हणजे पहिले तीन लक्षात ठेवा सर्वात कमी मधले आणि सर्वाधिक मधले पहिले चार लक्षात ठेवा रत्नागिरी सिंधुदुर्ग गोंदिया सातारा आणि सर्वात कमी मधलं मुंबई शहर आठशे बत्तीस मुंबई उपनगर आठशे साठ आणि तिसरा ठाणे आठशे शहाऐंशी ओके मग आता बघा ग्रामीण लिंगुणोत्तर जे आहे म्हणतो म्हणतोय ग्रामीण लिंगुनोत्तर दोन हजार अकराला नऊशे बावन्न होतं शहरीचं नऊशे तीन होतं ओके आणि दोन हजार एकला ग्रामीण लिंगुणोत्तर नऊशे साठ आणि शहरी लिंगुनोत्तर नऊशे सॉरी आठशे त्र्याहत्तर म्हणजे बघा ग्रामीण लिंगुणोत्तर मी वाक्य काय सांगतोय अगदी काळजीपूर्वक आहे का ग्रामीण लिंगुणोत्तर हे दोन हजार एकच्या तुलनेत दोन हजार अकरामध्ये आठने कमी झालेलं आहे कसं काय दोन हजार अकरामध्ये नऊशे बावन्न होतं तर दोन हजार एकमध्ये नऊशे साठ होतं म्हणजे नऊशे साठच्या तुलनेत नऊशे बावन्न म्हणजे कमी किती झालेलं नाही आठनं कमी झालेलं आहे आणि शहरी लिंगुणोत्तर हे कितीनं वाढले रे जवळजवळ तीसने वाढलेलं आहे कारण दोन हजार एकमध्ये आठशे त्र्याहत्तर होतं तर आज शहरी लिंगुनोत्तर दोन हजार अकरामध्ये नऊशे तीन झालेलं आहे म्हणजे शहरी लिंगणोत्तरामध्ये महाराष्ट्राच्या शहरी लिंगुणोत्तरामध्ये वाढ झालेली आहे तर ग्रामीण लिंगुणोत्तरामध्ये घट झालेली आहे हा तुम्हाला वाक्य असे टाकू शकतात ते विचारू शकतात तर ते माहिती पाहिजे आपला ओके तर हे झालं आपलं प्रोडलिंगोत्तर प्रोण लिंगणोत्तरामध्ये पुन्हा से रॅपिड फायर सांगतो तर दोन हजार अकरा नऊशे एकोणतीस दोन हजार एकमध्ये नऊशे बावीस सर्वाधिकमध्ये रत्नागिरी अकराशे बावीस सिंधुदुर्ग एक हजार छत्तीस गोंदिया नऊशे नव्याण्णव आणि सातारा नऊशे अठ्ठ्याऐंशी असे पहिले चार आणि सर्वात कमीमध्ये पस्तीसवा मुंबईशहर पस्तीसवा कस काय सर शेवट वा छत्तीसवा सांगा ना दोन हजार चौदामध्ये पालघर निर्माण झाले पस्तीसवाच असणार ना पस्तीसवा मुंबई शहर आठशे बत्तीस चौतीसवा मुंबई उपनगर आठशे साठ तेहतीसवा ठाणे आठशे शहाऐंशी ओके शेवट म्हणजे पस्तीसवाचं असणार आहे टोटल जिल्ह्यामध्ये शून्य ते सहा वय गटातलं लिंगुणोत्तर आठशे चौऱ्याण्णव आहे याच्या अगोदर किती होतं रे नऊशे एकोणवीस बघा आता शून्य सहाव्या गटातलं दोन हजार अकरामध्ये आठशे चौऱ्याण्णव आहे तर सर्वाधिकमध्ये शून्य ते सहा म्हणतो आहे ओके सर्वाधिकमध्ये गडचिर्ली आहे नऊशे एकसष्ट दुसरा गोंदिया आहे नऊशे छप्पन तिसरा चंद्रपूर नऊशे त्रेपन्न आणि चौथा भंडारा नऊशे पन्नास ओके गडचुर्ली गोंदिया चंद्रपूर भंडारा सर्वात कमी मध्ये बीड आठशे सात पस्तीसवा चौतीसवा जळगाव आठशे बेचाळीस तेहतीसवा अहमदनगर आठशे बावन्न ओके एवढं लक्षात ठेवू शकता महाराष्ट्रातलं स्त्री पुरुष प्रमाण आपण प्रौढ आणि शून्यतेचा हा दोन्ही बघितलेला आहे आणि आता महाराष्ट्राची साक्षरता आपण बघू तर महाराष्ट्राच्या साक्षरतेमध्ये एकूण साक्षरता महाराष्ट्राची ब्याऐंशी पॉईंट तीन टक्के आहे सर्वाधिक एकूणामध्ये ओके पुरुष आणि स्त्रियामध्ये एकूणामध्ये सर्वाधिक साक्षरता मुंबई उपनगर आहे त्यानंतर मुंबई शहर आहे नंतर नागपूर आहे मुंबई उपनगर पहिलं म्हणलात तर काय एकोणनव्वद पॉईंट एक्क्याण्णव टक्के आहे त्यानंतर मुंबई शहर एकोणनव्वद पॉईंट एकवीस टक्के आहे त्यानंतर नागपूर अठ्ठ्याऐंशी पॉईंट चौवेचाळीस टक्के आहे सर्वात कमीमध्ये नंदुरबार आहे चौसष्ट पॉईंट चार टक्के दुसरा जालना एकाहत्तर पॉईंट बावन्न टक्के त्यानंतर तिसरा आहे धुळे बहात्तर पॉईंट ऐंशी टक्के आणि महाराष्ट्राची पुरुष साक्षरता आहे अठ्ठ्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के स्त्री साक्षरता आहे पंच्याहत्तर पॉईंट नव्वद टक्के एकूण साक्षरता ब्याऐंशी पॉईंट तीन टक्के पुरुष साक्षरतेमध्ये सर्वाधिक आहे मुंबई उपनगर ब्याण्णव पॉईंट ब्याण्णव टक्के दुसरा आहे अकोला ब्याण्णव पॉईंट चौतीस टक्के आणि तिसरा आहे नागपूर ब्याण्णव पॉईंट झिरो नऊ पर्सेंट आणि सर्वात कमी पुरुष साक्षरता नंदुरबारची आहे बहात्तर पॉईंट सतरा टक्के स्त्री साक्षरता सर्वाधिक मुंबई शहरची आहे शहाऐंशी पॉईंट पाच टक्के नंतर मुंबई उपनगर आहे शहाऐंशी पॉईंट चार टक्के शहाऐंशी पॉईंट पाच टक्के आणि शहाऐंशी पॉईंट चार टक्के असं मुंबई शहर आणि मुंबई उपनगर आणि सर्वात कमी स्त्री साक्षरता नंदुरबारची आहे छप्पन पॉईंट पाच टक्के आणि दुसरा आहे जालना एकसष्ट टक्के ओके तर एवढं लक्षात ठेवू शकता साक्षरत्यामध्ये टोटल साक्षरता जर म्हणलात तर साक्षरतेमध्ये अजूनही मी तुम्हाला काही गोष्टी सांगू शकतो एक्स्ट्रा जर सांगायचेच म्हणले तर साक्षरतेच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी सांगता येतील तर महाराष्ट्राची साक्षरता एकोणीसशे एकावन्नला सत्तावन्न पॉईंट एक्क्याण्णव टक्के होती एकोणीसशे साठला महाराष्ट्राची साक्षरता मी थोडं इतिहासामध्ये जातो आहे साक्षरतेच्या तर एकोणीसशे साठला महाराष्ट्राची साक्षरता होती पस्तीस पॉईंट झिरो आठ टक्के आणि दोन हजार एकला शहात्तर पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के होती किती शहात्तर पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के आज किती आहे रे ब्याऐंशी पॉईंट तीन टक्के म्हणा किंवा तीस टक्के म्हणा ओके तर एकूण साक्षरता म्हणलात तर एकूण साक्षरतेमध्ये दशवार्षिक बदल किती झाला रे पाच पॉईंट चार टक्के झाला आहे पुश <coughs> पुरुष साक्षरतेमध्ये दोन पॉईंट चार टक्के बदल झाला आहे तर स्त्री साक्षरतेमध्ये आठ पॉईंट नऊ टक्के बदल झाला आहे का तर स्त्री साक्षरता दोन हजार एकला सदुसष्ट टक्के होती तर आता पंच्याहत्तर पॉईंट नव्वद टक्के आहे म्हणजे याचा अर्थ आठ पॉईंट नऊ टक्के बदल झाला आहे पुरुष साक्षरता पूर्वी दोन हजार एकला पंच्याऐंशी पॉईंट सत्त्याण्णव टक्के होती तर दोन हजार अकरामध्ये अठ्ठ्याऐंशी पॉईंट चार टक्के आहे म्हणजे याचा अर्थ प्लस दोन पॉईंट चार टक्के वाढ झाली बरोबर आणि एकूण साक्षरता दोन हजार एकला शहात्तर पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के तर दोन हजार अकराला किती हो, किती होती रे ब्याऐंशी पॉईंट तीन टक्के म्हणजे याचा अर्थ प्लस पाच पॉईंट चार टक्के बदल झालेला आहे या दशवार्षिक बदलावर प्रश्न विचारतात ओके तर महाराष्ट्र स्त्री पुरुष साक्षरते सर्वात जास्त फरक चांदना जिल्ह्यात आहे पुरुष स्त्री साक्षरतेमध्ये बरं का जर ते आपण वरचा पॉईंट राहिला आहे म्हणून सांगतो आहे ओके तर आता बघा साक्षरता तुम्हाला सांगितली आहे की स्त्री साक्षरतेमध्ये पहिले किती सांगितले तरी तुम्हाला मी पहिले तीन सांगितलेले आहेत मुंबई शहर मुंबई उपनगर आणि नागपूर बरोबर आणि कशामध्ये सर्वात कमीमध्ये नंदुरबार जालना हे सांगितलेले आहेत बरोबर तेवढे जरी लक्षात ठेवला तरी सफिसियंट आहे जे मी साक्षरतेबद्दल सांगितलं आहे एकूण साक्षरतेमध्ये पहिले तीन शेवटचे तीन सांगितले आहेत आणि स्त्री साक्ष पुरुष साक्षरतेमध्ये पहिले तीन आणि शेवटचा एक पहिले तीन पुरुष साक्षरतेमध्ये पहिले दोन, दोन थे थे। साक्षर दो जर लक्षात ठेवले चालते आणि शेवटचे दोन लक्षात ठेवला तरी चालेल एवढं या गोष्टी साक्षरतेच्या लक्षात ठेवावं लागतील सध्याची दोन हजार अकरा साक्षरता किती आहे तर हेच जर माहीत नसेल आणि जर पहिले तीन शेवटचे तीन माहीत असतील तर मग आपण चुकीच्या ट्रॅकनं अभ्यास करतोय असं लक्षात घ्यायचं ओके तर ते मात्र खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो या गोष्टी आपल्या लक्षात राहिल्याच पाहिजे ते खूप महत्त्वाचा पॉईंट आहे ओके बघा आता आता दुसरा पॉईंट साक्षरता संपल्यानंतर आपण आता स्त्री पुरुष प्रमाण बघितले साक्षरता बघितलेला आहे तर आपण एक पॉईंट बघू आता घनता ओके कोणता घनता म्हणजे डेन्सिटी सर्वाधिक घनता जी काय आहे एकोणीसशे बघा महाराष्ट्राची सध्याची घनता किती आहे रे तीनशे पासष्ट आहे दोन हजार अकराला सर्वाधिकच आहे ती तर एकोणीसशे एकावन्नला आपली घनता किती होती एकशे चार याच्यावरही प्रश्न आलेल्या बरं का पी एस एला विचारला आहे एकोणीसशे एकसष्टला किती होती घनता हे एक्साईज पी एस एलला विचारलं एकशे एकोणतीस दोन हजार एकला तीनशे पंधरा आणि दोन हजार अकराला तीनशे पासष्ट ओके तर महाराष्ट्रात घनता जी काय आहे घनतेच्या बाबतीत तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात राहिल्या पाहिजे तर घनता जी काय आहे घनतेमध्ये सर्वाधिक घनता मुंबई उपनगर वीस हजार नऊशे ऐंशी आहे नंतर मुंबई शहर आहे एकोणीस हजार सहाशे बावन्न तिसरा ठाणे आहे एकोणीसशे चौथा पुणे आहे सहाशे तीन पाचवा कोल्हापूर आहे पाचशे चार आणि सव्वा आहे नागपूर वगैरे ओके तर ते लक्षात राहिलं पाहिजे साक्षरतेच्या बाबतीत या गोष्टी आपल्याला लक्षातच राहिल्या पाहिजे साक्षरतेच्या त्या गोष्टी आपल्याला लक्षात राहणं गरजेचं आहे साक्षरता सॉरी कशाचं घनतेचं तर घनता काय रे घनता दोन हजार अकरा तीनशे पासष्ट पहिला मुंबई उपनगर वीस हजार नऊशे ऐंशी दुसरा मुंबई शहर एकोणीस हजार सहाशे बावन्न तिसरा ठाणे एकोणीसशे आणि चौथा पुणे सहाशे तीन आणि पाचवा कोल्हापूर पाचशे चार आणि सहावा म्हणला तर नागपूर आहे आणि सर्वात कमीमध्ये बघा तर सर्वात कमीमध्ये गडचिर्ली चौऱ्याहत्तर त्यानंतर सिंधुर्ग एकशे त्रेसष्ट त्यानंतर चंद्रपूर एकशे त्र्याण्णव त्यानंतर रत्नागिरी एकशे सत्त्याण्णव आणि त्यानंतर यवतमाळ दोनशे चार ओके म्हणजे सर्वात कमीमध्ये गडचिर्ली आहे चौऱ्याहत्तर ओके एक एक विदर्भातलं घ्यायचं एक कोकणातलं घ्यायचं एक विदर्भातलं घ्यायचं एक कोकणातलं घ्यायचं पहिलं विदर्भातून सुरू करायचं सर्वात सर्वात कमी घनतेमध्ये बघा ना गडचुर्ली आहे सिंधुदुर्ग आहे चंद्रपूर आहे रत्नागिरी आहे असं नंतर यवतमाळ आहे ओके असं लक्षात ठेवू शकतं तर सर्वाधिकमध्ये काय रे महाराष्ट्राची घनता दोन हजार अकरा तीनशे पासष्ट सर्वाधिकमध्ये पहिला मुंबई उपनगर दुसरा मुंबई शहर तिसरा मुंबई ठाणे चौथा पुणे पाचवा कोल्हापूर सहावा नागपूर आणि सर्वात कमीमध्ये म्हणलात तर गडचिरोली चौऱ्याहत्तर आणि त्यानंतर गडचिरोलीनंतर जर चौतीसवा म्हणलात पस्तीसवा गडचिरोली आहे चौतीसवा सिंधुदुर्ग आहे एकशे त्रेसष्ट चंद्रपूर आहे एकशे त्र्याण्णव आणि बत्तीसवा रत्नागिरी आहे एकशे सत्त्याण्णव आणि एकतीसवा यवतमाळ आहे दोनशे चार ओके एवढं लक्षात ठेवावं लागणार आहे घनतेच्या बाबतीत आणि एकोणीसशे एकावन्नला आपली घनता एकशे चार होती आणि महाराष्ट्राची घनता एकशे चार एकोणीसशे एक्कावन्नला आणि एकोणीसशे एकसष्टला एकशे एकोणतीस दोन हजार एकला तीनशे पंधरा आणि आत्ता किती आहे रे आत्ता किती आहे तीनशे पासष्ट भारताची आत्ताची तीनशे ब्याऐंशी हे थोडं लक्षात आलं पाहिजे बाकी काही नाही तर घनता झाल्यानंतर आपली महाराष्ट्रामधली दशलक्ष शहरं बघू आपण तर दशलक्ष शहरं किती आहेत रे दहा आहेत भारतात दशलक्ष शहरं त्रेपन्न आहेत महाराष्ट्रामध्ये एक लाखपेक्षा जास्त लोकसंख्या असणारे पस्तीस शहर आहेत महाराष्ट्रात दहा लाखपेक्षा जास्त लोकसंख्या असणारे दहा शहर आहेत ते कोणती रे एकोणीसशे एक्क्याण्णवपर्यंत फक्त तीनच होते ब्रह्मंबई पुणे नागपूर आणि दोन हजार एकपर्यंत पुन्हा चार वाढलेत रे ब्रह्मंबई पुणे नागपूरला सोडून ठाणे कल्याण डोंबिवली नाशिक पिंपरी चिंचवड म्हणजे याचा अर्थ कशी झाली रे दोन हजार एकपर्यंत मुंबई पुणे नागपूर ठाणे कल्याण डोंबिवली नाशिक पिंपरी चिंचवड दोन हजार अकराला मात्र दहा झालेत रे बघा आता ब्रह्ममुंबई पुणे नागपूर ठाणे कल्याण डोंबिवली नाशिक पिंपरी चिंचवड औरंगाबाद आणि तीन वाढलेले कोणते वसई विरार नवी मुंबई वगैरे ओके हे लक्षात घ्या आणि महाराष्ट्रातली लोकसंख्या वाढीचं कारण काय तरी महाराष्ट्राचं हवामान असेल किंवा मृत्यू कमी झालेलं प्रमाण सामाजिक व धार्मिक परंपरा अशिक्षित व अज्ञान कार्य अज्ञानी जनता कुटुंब कुटुंबियांनाचा अपूर्व प्रसार वगैरे ओके किंवा दारिद्र्य व कमी प्रतीचं जीवनमान आणि लवकर विवाह करण्याची पद्धत या सगळ्या कारणामुळं महाराष्ट्रातली लोकसंख्या वाढत चाललेली आहे ओके okay, तर या गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजे आणि आपण आता काय बघितलं दशलक्ष शहरं बघितली महाराष्ट्राची घनता बघितलेली आहे स्त्री पुरुष प्रमाण बघितले आहे तर त्या साक्षरता बघितलेल्या आहे आणि आता महाराष्ट्राचं आपण शहरी प्रमाण बघू शहरींचं प्रमाण शहरी लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये किती आहे रे तर शहरी लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकला बेचाळीस पॉईंट चाळीस टक्के होती किती बेचाळीस पॉईंट चाळीस टक्के आता एकच लक्षात ठेवायचं शहरी लोकसंख्या शहरी लोकसंख्येतून शंभर मधून मायनस केलात किती ग्रामीण लोकसंख्या मिळते दोन दोन लक्षात ठेवायचं नाही तर मग ग्रामीण वेगळी शहरी वेगळी लक्षात ठेवलं तर ते प्रश्न सुटणार नाहीत तुमचे तर प्रमाण बघा दोन हजार अकराला पंचेचाळीस पॉईंट तेवीस टक्के होती महाराष्ट्रामध्ये शहरी लोकसंख्या सर्वाधिक शहरी लोकसंख्या कुठं रे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर का तर टोटल शंभर टक्के शहरीकरण आहे मुंबई शहर आणि उपनगरचं त्यानंतर जर ठेवायचं लक्षात असेल तर ठाणे लक्षात ठेवा ठाणेमध्ये शहात्तर पॉईंट नव्याण्णव टक्के आहे आणि सर्वात कमी लोकसंख्या शहरी लोकसंख्या गडचिरोली आहे अकरा टक्के सिंधुदुर्ग आहे तेरा टक्के आणि इंगोली आहे पंधरा पॉईंट दोन टक्के हे लक्षात ठेवा बरं का मग आता याच्या उलटं केलात तर सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्या कुठं असणार आहे गडचिरोली असणार आहे प्रमाणामध्ये बरोबर ना तर ती काही लक्षात ठेवायची गरज नाही ग्रामीण लोकसंख्या वगैरे शहरी लोकसंख्या लक्षात ठेवा दोन हजार अकरामध्ये पंचाळीस पॉईंट तेवीस टक्के दोन हजार एकमध्ये बेचाळीस पॉईंट चाळीस टक्के सर्वाधिक लोकसंख्या मुंबई शहर मुंबई उपनगर कारण शंभर टक्के शहरीकरण झालेलं आहे आणि ठाणे त्यानंतर तिसरा क्रमांक आहे शहात्तर पॉईंट नव्याण्णव टक्के म्हणजे जवळजवळ सत्याहत्तर टक्केच आणि सर्वात कमी लोकसंख्या गडचिरोली अकरा टक्के सिंधुदुर्ग तेरा टक्के हिंगोली पंधरा पॉईंट दोन टक्के अ लक्षात तर एवढ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवा लागणार आहे तर आपण शहरी लोकसंख्या पण बघितलं आहे अनुसूचित जाती जमातीचं प्रमाण बघितलं आहे ओके तर धर्मनीय लोकसंख्या जर बघायचं म्हणलं तर महाराष्ट्रामध्ये धर्मनीय लोकसंख्या हिंदूंची प्रमाण जवळजवळ एकोणनव्वद पॉईंट त्र्याऐंशी टक्के आहे मुस्लिम अकरा पॉईंट चौपन्न टक्के आहेत बौद्ध पाच पॉईंट एक्क्याऐंशी टक्के आहेत जैन एक पॉईंट पंचवीस टक्के आहेत आणि ख्रिश्चन झिरो पॉईंट शहाण्णव टक्के आहे ओके तर म्हणजे याचा अर्थ सगळ्यात जास्त ऐंशी टक्केच्या जवळजवळ हिंदू आहेत त्यानंतर अकरा पॉईंट चौपन्न टक्के मुस्लिम आहेत त्यानंतर बौद्ध आहेत पाच पॉईंट एक्क्याऐंशी टक्के त्यानंतर जैन आहेत एक पॉईंट पंचवीस टक्के आणि भाषा निय लोकसंख्या जर महाराष्ट्रात म्हणलात तर मराठी बोलणारे लोकांचं प्रमाण जास्त आहे अडुसष्ट पॉईंट त्र्याण्णव टक्के मराठी बोलतात दोन हजार अकरामध्ये ओके आणि हिंदी बारा पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के लोकं बोलतात त्यानंतर उर्दू बोलणारे लोक जास्त आहेत बरं का पहिलं मराठी दुसरा हिंदू हिंदी आणि तिसरं उर्दू बोलणारे लोक आहेत किती आहे तरी उर्दू बोलणारे सहा पॉईंट एक्क्याहत्तर टक्के आहेत त्यानंतर गुजराती दोन पॉईंट अकरा टक्के आणि भिल्ल लोक आहेत दोन पॉईंट दोन टक्के आणि खानदेशी आहेत एक पॉईंट चार टक्के आणि तेलुगू आहेत एक पॉईंट सतरा टक्के आणि त्यानंतर कन्नड आहेत झिरो पॉईंट एकोणनव्वद टक्के ओके असं लक्षात ठेवू शकता भाषानी या लोकसंख्या किती बोलते वगैरे तर आपण या टॉपिकमध्ये काय काय बघितले रे महाराष्ट्राची जी काय लोकसंख्या एकूण लोकसंख्या बघितलेलं आहे त्यानंतर दशवार्षिक प्रदी दर बघितलं आहे अनुसूचित जाती जमातीचं लोकसंख्येचं प्रमाण किंवा एकूण लोकसंख्या ते बघितलं आहे लोकसंख्या बघितलं आहे महाराष्ट्रामध्ये ग्रामीण शहरी लोकसंख्या बघितलेली आहे त्यानंतर महाराष्ट्रात पुरुष प्रमाण बघितलेलं आहे त्यानंतर महाराष्ट्राची घनता बघितलेला okay, आहे ओके आणि त्यानंतर महाराष्ट्रातील दशलक्षे शहरं बघितलेले आहेत आता याच्या व्यतिरिक्त जनरली लोकसंख्या या टॉपिकवर आपल्याला काही येणार नाही कारण याच्या अगोदर आपण जवळपास सगळ्या गोष्टी खरे बघितलेल्या आहेत कोणकोणत्या गोष्टी बघितल्या आहेत याच्या अगोदर तर आपण लोकसंख्येची धोरणं टप्पे या सगळ्या गोष्टी या ठिकाणी बघितलेल्या आहे त्यामुळं वेगळं काही बघण्याची गरज मला वाटत नाही ओके घनता वगैरे जे काय आहे ते मात्र प्रॉपर लक्षात ठेवा ते जर नाही समजलं ते जर लक्षात नाही आलं तर मात्र प्रश्न सुटणार नाहीत तर एवढ्या गोष्टी तुम्हाला या करे लोकसंख्या या टॉपिकमध्ये करणं गरजेचं आहे पण नॉर्मली तुम्हाला तुम्हाला हे पण पन संकल्पना पण पन सांगितलेत माता मृत्यू दर म्हणजे काय जन्मदर मृत्यूदर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ते तेवढ्या करणं गरजेचंच आहे ओके तर याच्या पलीकडं मला वाटत नाही की प्रश्न काही येऊ शकतो तर एकूण लोकसंख्या सर्वाधिक लोकसंख्या ठाणे मग नॉर्मल नॉर्मल लक्षात ठेवावं लागणार आहे तुम्हाला किंवा सर्वाधिक लोकसंख्या कुठे आहे महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या एका तुम्हाला वन स्ट्रोकमध्ये जर महाराष्ट्र जर सांगायचं म्हटलं लोकसंख्या तर लक्षात ठेवायचं किंवा एकूण लोकसंख्या आपली किती आहे अकरा पॉईंट चोवीस कुठे आहे लिंगुणोत्तर किती आहे नऊशे एकोणतीस आहे प्रौढ वगैरे ओके किंवा मग घनता किती आहे रे तीनशे पासष्ट आहे किंवा मग आपलं नागरीकरण किती झालं आहे बेचे पंचेचाळीस पॉईंट तेवीस टक्के असे की वर्ड्स तरी लक्षात ठेवायचे आणि पहिले दोन आणि शेव सॉरी पहिले तीन आणि शेवटचे दोन हे पाठच करायचे कशाच्या बाबतीत दृश्यवर्गवर्दीत्र असो किंवा लिंगणोत्तर असो किंवा मग तुम्हाला एकूण लोकसंख्या विचारो काही विचारो तर ते आपला यायला पाहिजे साक्षरता विचारो तर या सगळे पॉईंट आपले काय कवर झालेले पाहिजे ओके तर एवढ्या गोष्टी केलात तर मात्र कसलाही प्रश्न तुमचा चुकणार नाही याची मी तुम्हाला शाश्वती देतो आणि तुमचा लोकसंख्या हा टॉपिक परिपूर्ण रीतीनं पूर्ण झाला असं तुम्हाला काय मी जाहीर करतो ओके तर लक्षात घ्या पुनस एकदा सांगतो मित्रांनो की लोकसंख्या हा टॉपिक मात्र प्रॉपरली करा प्रत्येकच पेपरमध्ये याच्यावर प्रश्न असतात मी जेवढं सांगितले आहे त्याच्या बाहेर करण्याची गरज मला वाटत नाही एका दिवशी आपण असंच भारताची लोकसंख्या टोटली बघू ओके आणि हे झाल्यानंतर पण जर शेवटी कारण सगळे विषय झाल्यानंतर लोकसंख्या हा भारत आणि महाराष्ट्र आपण कंपॅरिझन पणमध्ये दे देखील बघू ओके ते आपण वाटलंच तर व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून बघू डोंट माइंड तर व्यवस्थित रीतीनं असं केलात तर हे आकडेवारी आहे मला माहिती आहे की सांग ऐकताना थोडंसं सा बोरिंग होणारं आहे लक्षात ठेवायला पण जड आहे पण पर्याय नाही मित्रांनो तर ते केलं पाहिजे एकदा दोनदा ऐकलात की निश्चिंत लक्षात राहील असं मला वाटतंय आणि निश्चिंत तुम्ही कराल अशी मी तुमच्या सगळ्यांकडून अपेक्षा करतो एकदा रॅपिड फायर मी तुम्हाला थोडं सांगतो आणि आपला हा लेक्चर थांबवतो बघा पहिलं पहिलं बघा काय बघा आपण काय काय बघितले रे सध्या एकूण लोकसंख्येमध्ये एकूण लोकसंख्या आहे आपली किती दोन हजार अकरामध्ये अकरा पॉईंट चोवीस कोटी दोन हजार एकमध्ये नऊ पॉईंट अडुसष्ट कोटी सर्वाधिक लोकसंख्येमध्ये पहिलं लक्षात ठेवा ठाणे आणि सर्वात कमीमध्ये सिंधुदुर्ग बघा एक एकच सांगतो मी जास्त सांगत नाही रॅपिड फायरमध्ये आणि दशवार्षिक वर्धरमध्ये बघा दोन हजार अकरामध्ये पंधरा पॉईंट नव्याण्णव टक्के होतं आपले दशवार्षिक वृद्धी दर जे आहे ओके तर सर्वाधिक दशवार्षिक वर्दी दर ठाण्याचं छत्तीस टक्के सर्वात कमी म्हणला तर मुंबई शहर मायनस सात पॉईंट छप्पन टक्के तर लोकसंख्या जी काय आहे आपली काय अनुसूचित जाती जमातीचं प्रमाण म्हणलात महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीचं प्रमाण दोन हजार अकरामध्ये अकरा पॉईंट आठ टक्के दोन हजार एकमध्ये दहा पॉईंट दोन टक्के अनुसूचित जमातीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकमध्ये आठ पॉईंट नऊ टक्के दोन हजार पॉईंट नऊ पॉईंट चार टक्के ओके तर सर्वाधिक म्हणलात तर मात्र अनुसूचित जातीचं लोकसंख्या म्हणलात पुण्यामध्ये आहे सर्वात कमी नंदुरबारमध्ये आहे टक्केवारीतमध्ये म्हणलात तर मग अकोला आहे आणि सर्वात कमीमध्ये म्हणला तर नंदुरबार आहे टक्केवारीमध्ये ओके काय अनुसूचित जातीचं अनुसूचित जमाती म्हणला सर्वाधिक लोकसंख्या ठाणे सर्वात कमी सिंधुदुर्ग टक्केवारीत म्हणलात तर नंदुरबार आणि सर्वात कमी सांगली ओके विभाग म्हणलात अनुसूचित जातीमध्ये सर्वाधिक लोकसंख्या पुणे विभागात आहे सर्वात कमी नाशिक विभागात आहे अनुसूचित जमातीचं सर्वाधिक लोकसंख्या नाशिक आणि अनुसूचित जमातीचे सर्वात कमी कोकण विभागामध्ये आहे ओके okay, नॉर्मल लक्षात ठेवू शकता तर नागरी शहरी प्रमाण जे काय आहे ते दोन हजार अकरामध्ये पंचेस पॉईंट तेवीस टक्के आहे तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर शंभर टक्के नागरीकरण झालेलं आहे सर्वात कमी म्हणलात तर गडचिरोलीचा आहे अकरा टक्के okay? आहे ओके आणि लिंगोनोत् साक्षरता म्हणलात तर महाराष्ट्राची एकूण साक्षरता ब्याऐंशी पॉईंट तीन टक्के पुरुष साक्षरता अठ्ठ्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के स्त्री साक्षरता पंच्याहत्तर पॉईंट टक्के आहे एकूण साक्षरतेमध्ये पहिला मुंबई उपनगर दुसरा मुंबई शहर आणि तिसरा नागपूर आहे आणि सर्वात कमी म्हणला तर नंदुरबार आहे चौसष्ट पॉईंट चार टक्के ओके आणि बघा काय स्त्री पुरुष प्रमाण प्रौढ म्हणला तर नऊशे एकोणतीस आहे शून्य सहा म्हणला तर आठशे चौऱ्याण्णव आहे प्रौढमध्ये पहिला रत्नागिरी अकराशे बावीस सर्वात कमीमध्ये मुंबई शहर आहे आठशे बत्तीस शून्य सहामध्ये पहिला गडचिरोली आहे नऊशे एकसष्ट आणि सर्वात कमीमध्ये बीड आहे ओके आणि घनता मंडळाला तर तीनशे पासष्ट आहे दोन हजार अकरामध्ये आणि दोन हजार एकमध्ये तीनशे पंधरा होती एकोणीसशे एकावन्नमध्ये एकशे चार एक एकोणीशे एकसष्टमध्ये एकशे एकोणतीस आणि सर्वाधिक घनता म्हणला तर मुंबई उपनगर आहे वीस हजार मुंबई शहर एकोणीस हजार आणि ठाणे एकोणीसशे त्यानंतर पुणे आहे नंतर, नंतर कोल्हापूर वगैरे आहे सर्वात कमीमध्ये गडचिरोली आहे चौऱ्याहत्तर त्यानंतर सिंधुदुर्ग आहे एकशे त्रेसष्ट वगैरे ओके तर हे नॉर्मल लक्षात ठेवाल अशी मी अपेक्षा करतो आणि तुमचा हा टॉपिक संपला असं जाहीर करतो ओके आणि व्यवस्थित करा हा याला प्रत्येकच परीक्षेमध्ये पेप प्रश्न आहेत ओके ऑल द बेस्ट तुम्हाला okay? लोकसंख्येसाठी सर्वांना या ऑडिओ लेक्चरच्या माध्यमातून किती फायदा होतो आहे मला माहिती नाही तर फायदा निश्चित होत असतील तर मला म्हणायचं आहे की मॅक्झिमम विद्यार्थ्यापर्यंत हे पसरवाल मी अशी अपेक्षा करतो जेवढं होईल तेवढं बघा प्रामाणिक तुम्ही मी प्रामाणिक प्रयत्न करतो तुम्हीही प्रामाणिक रीतीनं समोरच्या विद्या विद्यार्थ्यापर्यंत डिलिव्हर कराल अशी अपेक्षा करतो प्रत्येक इच आणि एव्हरी विद्यार्थ्यापर्यंत गेलं पाहिजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा फायदा झाला पाहिजे बघा तुम्ही जेवढी तुमच्या मनानं साफ राहाल तेवढं तुमचे रिझल्ट पण साफ येत राहतील तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पाठवाल अशी अपेक्षा करतो आणि आपलं जे काय टेलिग्रॅम चॅनल आहे ते जॉईन करा जे जॉईन केलं असताल ते जॉईन करा यूट्यूब आज आपला जो काय लोकसभा अकॅडमी आणि पब्लिकेशनचं यूट्यूब चॅनल आहे ते तेही जॉईन करा जेणेकरून तुम्हाला काही जे काय महत्वपूर्ण व्हिडिओ येतील ते तुम्ही थी तुम्हाला ऐकता येतील ओके okay. ऑल द बेस्ट सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मित्र